लय भारी. नमस्ते, आज आपण सनमडी गावामध्ये सिद्धू सलकर म्हणून प्रगत शेतकरी आहेत, त्यांच्या प्लॉटमध्ये आलोय. त्यांनी आता 2-3 वर्ष झालं द्राक्ष करते, तर ह्या वर्षी ते न्यूट्रॅक्सलचे प्रॉडक्ट युज केलेत. त्यांना इचारू न्यूट्रॅक्सल प्रॉडक्ट कसं काम केलेलं आहे आणि त्यावर सिग्नी सुपर सुपर ऑन फास्टर 24 कॅरेट कॉन्फिडन्स के मार्क झेड प्रोटेक्ट कमबॅक बरेच प्रोडक्ट यूज केले, वॉच यूज केलेले बरेच प्रोडक्ट यूज केले. त्यांना विचारू आपण न्यूट्रेक्सल प्रोडक्ट काय काय काम केले, त्यांना फरक झाले का द्राक्ष बागेमध्ये, किती दिवसाला मारले, त्याच्यानं काय बेनिफिट झाले आपण विचारू. सो ह्यावर्षी तुम्ही न्यूट्रेक्सल प्रोडक्ट यूज केलाय, तुम्ही सिग्नी सुपर सुपर ऑन मारल्यानंतर काय काय फरक झाला? आणि सिग्नीच्या सुपर ऑन मारल्यापासून घडाला काळोखे आले आणि घड लांब दिसले सगळे. बरोबर, पहिलं घड बारीक दिसत होतं पहिल्या मागच्या वर्षी, आणि ह्या वर्षी तर घड बी लांब दिसले. तीन मेन महत्वाचं पानाचे काळोखे, पानाला एकदम पान चकाखी दिसते. कितव्या दिवशी मारला हे? 12व्या दिवशी का 12व्या दिवशी 13व्या 12व्या दिवशी मारला. 13व्या दिवशी मारले. 13व्या दिवशी मारले. हे मारायच्या अगोदर कसं? हे मारायच्या अगोदर 10व्या दिवशी तर घड दिसत नव्हतं अजिबात. घडले बारके मला फोन, साहेबाला मी फोन केला आणि साहेबाला सांगितलं साहेब घड दिसेल काय करायचं. साहेब म्हणले अजून एक 2 दिवस थांबा घड दिसेल तुम्हाला. मग त्याच्यानंतर ही प्रोडक्ट युज करायला लागला. सुपर सिंगनीचा सुपर सुपर राऊंड, मग हे दोन मारल्यानंतर घड बी लांब दिसायला आलं आणि घड एकदम सुट्ट झालं, लांबत झालं. आणि ते दुसरे प्रोजेक्ट फास्टर मारल्यानंतर पानाला काळोखे आणि ते उडद्या वगैरे आणि थ्रिप्स कुठंच दिसलं नाही. आता एकदम पानाला पानं चकाचक दिसत. पानं पण काळोखे पण चांगलं आहे तुमचं असं मुद्दा वगैरे थ्रिप्स चाटलेलं कुठं नाही दिसत नाही. आता मग ही 24 कॅरेट केव्हा सोडलाय तुम्ही? 24 कॅरेट 14-15व्या 14व्या दिवशी काय सोडले. ही मारलं त्या दिवस सोडलंय का अगोदर सोडलंय? नंतर सोडलंय. हिचं रिझल्ट कसं वाटत तुम्हाला? चांगला आहे रिझल्ट, एक नंबर. ड्रिपने किती सोडलंय? ड्रिपनं 1 लिटर सोडले. हा 1 लिटर. हे मग तुम्ही कॉन्फिडन्स छाटणी झाल्यानंतर मारलाय? कॉन्फिडन्स मारला हे केव्हा मारला? ही छाटणी झाल्यानंतर मारले ना तुमचे. ते बोर्डू मारला नाही अवश्य तुम्ही? बोर्डू कॉन्फिडन्स मारला. तुम्ही ही मारला कॉम्पिटिशन? कॉन्फिडन्स मारला. वर्षी बोर्डू मारायला होत होते आम्हाला, तुम्ही म्हणला ना कॉम्पिटंट मारायचं, बोर्डू मारायची काय गरज नाही. त्यानंतर ही मारल्यानंतर काय अडचण नाही. आता तुम्हाला कुठे ही मारल्यामुळे नाही तर बोर्डू न मारल्यामुळे तुम्हाला काय दुसरं काय त्रास वगैरे रोग काय? बोर्डू मारून बी ती 15व्या दिवशी मला कुठं तर घडावं धावणे दिसतच होता. ही मारल्यापासून कुठे एक बी घडावं धावणे नाही ना. आता बाया सगळ्या फिरवल्या, त्यांनी सांगितलं कुठंच काय धावणे नाही आणि वातावरण बी जरा किलर आहे ह्या वर्षी. ओके, पण तरी बी बेनिफिट आहे. ओके, तुम्ही आता एवढा वर्ष द्राक्ष केलाय, ह्या वर्षी तुम्हाला ह्या न्यूट्रिक्स प्रोडक्ट युज केल्यामुळे काय फरक झालाय का? पहिलं मी मारत होतो म्हणजे ते देत होते, एवढं काय नाव आठवत नाही. बरोबर, पर 16व्या 17व्या दिवशी अशी पानं अशी होय सगळी. बरोबर, मुडचायची पानं. मग साहेबाशिंदा विचारलं, साहेब मॅग्नेशियम कमी आहे ही कमी आहे ती कमी आहे असं टोलवाटोली करत होते. बरोबर, पण ह्यापर्यंत तुम्ही पहिल्यांदाच बागत आलाय माझ्या. बरोबर, आतापर्यंत नुसता सांगितलाय फोनवर सांगून सुद्धा एवढी प्रगती झाली. मग 10 दिवसाला आल्यानंतर जास्त प्रगती होईल अशी माझी. आता घडाची संख्या पण जास्त आहे. मी आता बघतोय बघ, आता तुम्ही किती दिवसाचा प्लॉट आहे ही? आता सध्याला 18 दिवस. 18 दिवस आहे साहेब, चांगले मिळाले. आणि तुम्ही आता तुमचं गाव कुठलं? तुमचं गाव कुठलं? हे सनमडी. सनमडी आहे ना. तुमचं नाव काय? सिद्धू सलगर. सिद्धू सलगर. आता सिद्धू सलगर हे आता बऱ्याच वर्षांनी द्राक्ष करत आहेत, ह्या वर्षी न्यूट्रेक्सल प्रोडक्ट युज केलेले आहेत, पूर्ण समाधान आहेत. त्यांनी न्यूट्रेक्सल सिग्नी सुपर मला सारखं कॉल करतो की आमचे घड बारके आहेत विरघळून जाते, घड नाही म्हणत होते. त्यांना सिग्नी सुपर आणि सुपर ऑन दिल्यामुळं त्याने मारल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या बागेत तुम्हाला फरक दिसलाय ना घडा? भरपूर फरक दिसला. आणि आतापर्यंत थ्रिप्स उडद्या पांढरी माशी हिरवी तुडतुड्यासाठी फास्टरच युज केलेत त्यांनी. आता आपण त्या प्लॉट मध्येच आहे. तुम्हाला तुडतुडे थ्रिप कुठं आहेत का सर? थ्रिप्स कुठंच नाही. कुठं नाही, सगळं पूर्ण कंट्रोल आहे. मग 24 कॅरेट ड्रिपने दिल्यामुळं त्यांच्या बागेमध्ये NPK मायक्रोन्युट्रिएंट डिपेन्सी पण भरून निघालेला आहे. शेंडा चालू आहे, शेंडा बघितला तुम्ही? शेंडा चालू आहे. काळोखी जास्त आहे. जर वर्षी एवढं काळोखी असत होते का? नव्हते नव्हते, एवढे नव्हते. आणि झेड प्रोटेक्ट मारलाय का तुम्ही? झेड प्रोटेक्ट 1 ग्राम ने तो मारलाय का? झेड प्रोटेक्ट हिरवं पॅकेट मारलंय. झेड प्रोटेक्ट पण मारलेलं आहे त्याने. झेड प्रोटेक्ट मारल्यामुळे पण त्यांना बागेत धावणे नाही. ज्या वेळेला ह्यांच्या बागेत वातावरण धावणी वातावरण पावसाचं होतं त्यावेळेस झेड प्रोटेक्ट मारल्यामुळे बागेमध्ये धावणे नाही. पूर्ण किलर बाग आहे. आता सध्या तर प्लॉट बघितलं की छान आहे. तुम्ही समाधान आहे का सर? हो समाधान. समाधान आहे ना?
सध्याला फोनवर एवढं सगळं झालंय आणि मेन महत्वाचे पानं मला क्लिअर असल्यामुळे मला भारी वाटत. दरवर्षी परत समाधान आहे. दरवर्षी पैसा ह्याच्यापर्यंत जास्त जात होत. तुम्ही सांगितलेलं त्याच्यापर्यंत जास्त आतापर्यंत गेलं असतं. बरोबर. आणि म्हणावं असं क्वालिफाय बी मिळत नव्हतं. आणि घर चांगलं दिसायचं कुठं तर दावणे दिसायचा. आता तसं काय नाही, घर बी दिसायला ते दावणे बी कुठं नाही. आता पूर्ण आता इथं तीन बाग आहेत. त्या तिन्ही बागला थ्रेप्स चाटलेले. बरोबर. आणि आमचे महानोचे बाग आहे, त्यांच्या बागलाही भरपूर थ्रेप्स चाटले. ते आमचे सगळ्याचे दोन बाग आहेत, त्यांच्या बागला थ्रेप्स आहे. पण आपल्या इथं बागला कुठं सुद्धा थ्रेप्स कशामुळे झालं नाही म्हणतात थ्रेप्स. ते तुमच्या प्रोडक्टचा युज केल्यामुळे. आता सलगर सर म्हणाले तुम्हाला आता लक्षात आलं असेल ते किती खुश आहेत. तसं तुम्हाला द्राक्ष डाळीमध्ये काही समस्या असेल तर माझ्या नंबरला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 888-8286-62. नमस्ते.